मराठवाड्यात उन्हाचा पारा तीव्र होतो आहे. अशात तहानलेल्या व्यक्तींची तहान भागविण्याकरता बीड शहरातील एका रिक्षा चालकाने सामाजिक दायित्व म्हणून पुढाकार घेतला आहे. शहरातील संतोष औटी हे रिक्षा चालक मागील 3 वर्षांपासून उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तींची तहान भागविण्याचे कार्य करत आहेत. औटी यांच्या कार्यतत्परतेने अनेकांना आधार मिळतोय. संतोष औटी मागील 25 वर्षांपासून रिक्षा चालवतात, परंतु केवळ रिक्षा चालून आपली उपजीविका भागवायची नाही तर सामाजिक भान जपत समाजासाठी काहीतरी करावं या भावनेतून ते निस्वार्थ सेवा देत आहेत. औटी यांच्या या सेवाभावाचे बीडकर कौतुक देखील करत आहेत. रिक्षा चालवतो मी, 95 पासून रिक्षा चालवतो मी. लॉकडाऊनमध्ये मी सेवा केली ज्येष्ठ नागरिक चंपोती शाळेत घर आणि अन्नदान सिव्हिल सरकारी दवाखान्यामध्ये अन्नदानाकरता फ्री सेवा दिली. आणि जे आर पाणी जे 3 वर्षापासून देतो म्हणजे ठेवतो रिक्षामध्ये. ताणले लोक असतात, कोणाचा पारा आहे, गरीब लोक पाणी पितात, पाण्याची बाटली घ्यायला परवडत नाही लोकांना. सर्वासाठी जाणारे लोक, सगळे फिरणारे चालणारे लोक पाणी पितात. 3-4 GR लागतात. 3-2 सिव्हिलला गेलं तर जास्त लागतात. सगळ्यांना भाडे घेऊन गेलं तिथे जास्त लोक पितात. आतमध्ये गेलं तर एक चांगले काम एक माणूस या नात्याने करतो मी. एक माणसाने कामाला यावं, माणूस या नात्याने करतो मी. मला छंद आवडतो, मला पहिल्यापासून रिक्षा चालवायची आपलं. आणि जे सुचल ती करा, म्हणजे आपलं जी चांगली सेवा आहे ती करा. माणसाने माणसाला शिव कसं वागावं ही बघायचं, आपण सहकार्य करायचं. कोणाला पैसे नसले रिक्षामध्ये मी तसं सोडतो. आता संतोष आवटे नावाच्या सामान्य कुटुंबात जन्मलेला हा रिक्षा चालक बीड जिल्ह्यात तहानलेल्या आज बीड जिल्ह्यामध्ये तापमानाचा एवढा पारा वाढलेला आहे की 40 ते 42 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान वाढलेलं असताना सामान्य लोकांना बाटली पिण्याचे पाणी, बाटली घ्यायला पैसे नाहीत. अशा व्यक्तींना, ज्याच्याकडे पैसे नाही, सामान्य व्यक्तींना आज हा पाणी आपल्याला थंडगार असं पाणी पाजत आहे. आणि पाणी हे जीवन आहे हे त्यांनी ध्येय समोर ठेवून सामान्य कुटुंबातील गोरगरीब अशा लोकांना, रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना पाणी पाजण्याचा उपक्रम या संतोष आवट्याचा हा चांगला आहे. तर ह्या बीड जिल्ह्यातील काही श्रीमंत असणाऱ्या व्यक्तींनी आदर्श घेऊन सर्वसामान्यासाठी अशी काही जर सेवा दिली तर हे चांगलं होईल. ह्या संतोष आवटेंनी आपल्या बीड जिल्ह्यात चांगला एक उपक्रम राबवून सामान्य लोकांना दिलासा दिलेला आहे.